हा नवीन मुलगा का? काहीच न घडल्यासारखं नोवाने लुकसकडे बघत विचारलं. नोवा तू वर जा लगेच. लुकसला ने बरोबर, त्याला खोली दाखव त्याची. लुकस पटकन उठला. नमस्कार. मला अनेक दिवस ऑडिओ बुक करायची फार इच्छा होती, कारण ऐकायची काही शांतपणे बसून माझी सवय गेली आणि आय एम शुअर तुमची ती गेली असणार, आणि आपण शांतपणे बसून काही वाचत पण नाही. तर त्या दृष्टीने मला ऑडिओ बुक हा अत्यंत मजेदार कला प्रकार वाटतो, कारण आपली ऐकण्याची आणि वाचण्याची जी सवय मोडली आहे त्या दोन्ही सवयी आपल्याला एकत्र लावता येतील. तर मला का ऑडिओ बुक करायचं होतं आणि स्टोरी टेल वाल्या बरोबर माझं काही दिवसांपूर्वी संपर्क आला होता, तेव्हा मी त्यांना ही इच्छा व्यक्त केली होती की मला ऑडिओ बुक करायला आवडेल. आणि लगेचच महिन्याभरात मला सई तांबे जी आहे तर तिचा मला मेसेज आला की अरे अशी अशी एक कथा आहे, अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी लेखिकेने लिहिलेली शटल कॉक नावाची. आणि मला हे फार इंटरेस्टिंग वाटलं, कारण बरेचदा इथून जे अमेरिकेत जाऊन मराठी लोक स्थायिक होतात त्यांच्या पूर्ण सांस्कृतिक जडणघडणीविषयी आपल्याला कळत नाही त्यांना सांस्कृतिक दृष्ट्या कुठे प्लेस करावं, आणि म्हणून मी ती कुतूहलाने वाचायला घेतली ही गोष्ट. आणि मला गोष्ट खूपच आवडली, मला करताना खूप मजा आली. सगळ्यात महत्वाचं यातला एक भाग असा होता की गोष्ट तर मला ऑडिओ बुक करायला आवडेल पण आपण रेकॉर्ड कसं करणार. तर मग मी एक घरबसल्या स्टुडिओ तयार केला, म्हणजे मी घरी माझ्या डोक्यावर मोठं घुमडं घ्यायचो आणि मोबाईल माझ्या स्टँडवर लावायचो आणि खाली टेबल लॅम्प रीडिंग लॅम्प जो असतो तो लावायचो आणि त्याच्या प्रकाशात धरून लहानपणी आपण जेव्हा दुपारी काही जणांनी घरघर खेळलं असेल तर तेव्हा कसं आपण चादरीने एक डोम तयार करायचो, तसं एक स्वतःचं घर तयार करून मी त्यात बसून माझी कथा वाचली आहे. तोच माझा मेकशिफ्ट स्टुडिओ होता. मला ही करताना कथा खूप मजा आली आहे. आय होप तुम्हाला ही ती ऐकताना तेवढीच मजा येईल. तर गोष्ट लवकरात लवकर ऐका आणि स्टोरी टेलवाल्यांना आणि आम्हाला कळवा कशी वाटली तुम्हाला गोष्ट. येत्या 28 जूनला स्टोरी टेलवर ही गोष्ट तुम्हाला उपलब्ध होईल.